मुंबईत घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं, 14 जणांचा मृत्यू तर 43 जण जखमी. घाटकोपरमधील अपघातस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर मुंबईतील होर्डिंग्सच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश. घाटकोपरमधील ते होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेनं बजावली होती नोटीस, 10 दिवसात होर्डिंग हटवण्याचे आदेश आणि 6 कोटींचा दंड. देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर, हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा, वरळीच्या जांबोरी मैदानात शिंदेंची तोफ धडाडणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून भरणार उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित, 5 किलोमीटरचा भव्य रोड शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, कल्याण भिवंडीत 15 मे रोजी भव्य सभा, भाजपकडून जय्यत तयारी. फक्त मुस्लिमांचं हित पाहण्याला आमचा विरोध, काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणावर न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांची घणाघाती टीका. धाराशिवमध्ये भीषण पाणी टंचाई, धरणात उपयुक्त पाणी साठा 4%. नाशिकमध्ये देखील महाविकास आघाडी आणि महायुती कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, भाजप नगरसेवकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दिली पोलिसात तक्रार. आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.